तर इथे आपला हा एकदम मस्त असा झणझणीत आणि चमचमीत ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनून तयार झालेला आहे कुठल्याही प्रकारचं वाटणघाटण न करता कुकरमध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटात आपण हा अख्खा मसूर बनवून तयार करणार आहोत तुम्ही बघू शकता ह्या मसूरला किती छान असा कलर आलेला आहे आणि एकदम परफेक्ट असं टेक्चर आलेलं आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी फॉलो करून घरच्या घरी परफेक्ट ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवून तयार करू शकता आणि गरमागरम भातासोबत चपातीसोबत किंवा मग रोटीसोबत एन्जॉय करू शकता तर चला बघूया कसा करायचा हा परफेक्ट असा ढाबा स्टाईल चमचमीत आणि झणझणीत अख्खा मसूर तर अख्खा मसूर बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटे ले ले हे एक वाटी मसूर घेतलेले आहेत हे मसूर आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत मसुराला बऱ्याच प्रमाणात पावडर असते आणि धूळ असते त्यामुळे सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने त्वरी स्वच्छ हे मसूर धुवून घ्यायचे तुम्ही बघू शकता याला किती धूळ आहे तर हे बघा दोन ते तीन पाण्याने मी मसूर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मसूर बुडेल इतपत यात पाणी टाकलेलं आहे आणि हे मसूर आपण जवळपास अर्धा ते पाऊन तासासाठी भिजवून घेणार आहोत तर हे बघा जवळपास इथे पाऊन तास झालेला आहे मसूर आपले बऱ्यापैकी भिजलेले आहेत पण पूर्ण भिजवलेले नाहीये फक्त मसुराची साल वेगळी होईल इतपत मी हा मसूर भिजवून घेतलेला आहे खूप जास्त जर मसूर भिजवला तर तो, तो मग खूप गिळगिळ शिजतो तर एवढाच आपल्याला मसूर भिजवायचा आहे तर आता आपण आपल्या मेन फोडणीकडे वळूया जसं की मी सुरुवातीला म्हटलं की मी हा मसूर कुकरमध्ये करणार आहे त्यामुळे इथे मी कुकरमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान तापलं की यात एक चमचा जिरं दोन तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे हे सगळं साहित्य आपण काही सेकंदांसाठी तेलावर छान असं परतवून घेणार आहोत यातला हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे कांदे आपण तेलावर छान असे परतून घेणार आहोत साधारण दोन ते तीन मिनटांसाठी कांदे छान परतवून घ्यायचे आहेत हे बघा कांदे हलकेसे ट्रान्सपरंट झाले की यात एक मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे फ्रेश अद्रक लसूण घातला तर जास्त छान रिझल्ट येईल त्यामुळे इथे मी फ्रेश अद्रक लसूण घातलेला आहे अद्रक लसूण घातल्यानंतर आपण हे आणखी तीन ते चार मिनटांसाठी छान असं परतवून घेणार आहोत कांद्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तर हे बघा इथे जवळपास एक चार ते पाच मिनिट झालेले आहे कांद्याला आपला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता यात मी एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो आपला छान मऊ शिजेल आणि टोमॅटो पूर्णपणे मऊच शिजून घ्यायचा आहे नाहीतर नंतर तो भाजीत वेगळा वेगळा पडतो तर हे बघा टोमॅटो छान असा आपला मऊ शिजलेला आहे आणि पूर्णपणे स्मॅशी झालेला आहे आता यात मी काही मसाले टाकून घेते तर सुरुवातीला मी अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट दीड चमचा धनेपूट टाकलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपण यात हिंग टाकणार आहोत हे सगळे मसाले टाकल्यानंतर परत साधारण मिनिटभरासाठी आपण हे छान असं परतवून घेणार आहोत मसाल्यांना छान असं तेल सुटेपर्यंत हे बघा साधारण मिनिटभर मी हे छान परतवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याचं तेल छान सेपरेट झालेलं आहे आणि मस्त याला कलर आलेला आहे तर आता आपण यात जो मसूर भिजवून ठेवला होता तो घालून घेणार आहोत तर मसुरातलं जे पाणी होतं एक्स्ट्राचं ते मी काढून घेतलेलं आहे आणि सगळा मसूर कुकरमध्ये काढून घेते मसूर टाकल्यानंतर आपण हा मसूर छान असा मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि जवळपास एक दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला हा मसूर मसाल्यांसोबत छान असा परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्यांचा छान असा त्याला फ्लेवर येतो तर हे बघा जवळपास एक दोन ते तीन मिनिटांसाठी हा मसूर मी मसाल्यांसोबत छान असा परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मसाले मसूरला छान असे कोट झालेले आहेत तर आता यात मी पाणी टाकून घेते तर पाणी इथे आपल्याला साडेतीन वाट्या टाकायचं आहे म्हणजे ज्या वाटीने आपण मसूर मोजून घेतला होता त्याच सेम वाटीने मी इथे साडेतीन वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि छान असं हे मिक्स करून घेते सुरुवातीला तीन वाट्या मी पाणी टाकलं आहे आणि नंतर मग ए अर्धी वाटी हे पाणी ॲड केलेलं आहे तर छान असं मिक्स करून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी आपण यात मीठ टाकणार आहोत तर मीठ आपण सुरुवातीला टोमॅटो परततानाही टाकलं होतं त्या अंदाजाने इथे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत एकदा छान असं मी हे एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि कुकरला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मीडियम फ्लेमवर इथे मी चार शिट्ट्या कुकरच्या करून घेते तर हे बघा इथे मी कुकरच्या चार शिट्ट्या करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता आपण भाजी चेक करूया तर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला एकदम मस्त असा कलर आलेला आहे आता मी इथे एक पळी घेतलेली आहे आणि पळीने ही भाजी छान अशी एकजीव करून घेते यातलेच काही मसूर आपल्याला पळीने किंवा मग रवीने अशा पद्धतीने थोडेसे घोटून घ्यायचे त्यामुळे भाजीला छान एक संदपणा येतो भाजी छान एकजीव होते त्यातलं पाणी एकीकडे आणि मसूर एकीकडे पळत नाही तर हे बघा एकदम परफेक्ट अशी आपल्या ह्या भाजीला कन्सिस्टन्सी आलेली आहे तर आता सगळ्यात शेवटी मी यात अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असं एकजीव करून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला ही ढाबा स्टाईल भाजी बनवायची आहे त्यामुळे आपण ह्या भाजीला ढाबा स्टाईल एक टच देण्यासाठी यावर तडका टाकणार आहोत तर तडका करण्यासाठी इथे मी एका छोट्या कढईत एक चमचाभर तूप घेतलेला आहे साजूक तूप घ्यायचं आहे तडका करायला तूप व्यवस्थित गरम झालं की यात साधारण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने उभ्या चिरून टाकलेल्या आहेत ह्या लसूण पाकळ्या हलकाशा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने खूप जास्त कडकडीत करायच्या नाही आहे किंवा मग खूप जास्त डार्क रंगावर परतवायच्या नाही आहे फक्त हलका सोनेरी रंग आला की आपण यात दोन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांनाही अगदी हलकेसे व्हाईट स्पॉट आले की यात आपण एक चमचा लाल तिखट टाकणार आहोत गॅस इथे मी बंद केलेला आहे आणि हा गरमागरम तडका आपण लगेचच मसूरमध्ये सोडणार आहोत तर हे बघा इथे आपला परफेक्ट असा ढाबा स्टाईल हख्खा मसूर बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता ह्या भाजीला किती सुंदर असा रंग आलेला आहे सगळ्यात शेवटी यात मी अद्रकाचे उभे चिरलेले काप घालते म्हणजेच अद्रकाचे ज्युलियन्स घालते आणि सगळं छान असं एकजू करून घेते तर हे बघा इथे आपला मस्त असा परफेक्ट आणि एकदम झणझणीत चमचमीत ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनून तयार झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने हा अख्खा मसूर नक्की ट्राय करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद